आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक बातमी आलेली आहे, एक इंटरव्ह्यू आलेला आहे, ते म्हणजे उत्तर मुंबईचे जे अधिकृत भाजपचे उमेदवार आहेत पियुष गोयलजी, ह्यांचं काल इंटरव्ह्यू झाला आणि एका महत्त्वाच्या न्यूजपेपरमध्ये त्यांनी ह्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की त्यांचं स्वप्न असं आहे की मुंबईतले सगळे जे झोपडपट्टे आहेत ते काढून टाकायच्या आणि कदाचित त्यांना सॉल्ट पॅन लँड्सवर नेऊन सोडायचं. मुख्य गोष्ट हीच आहे की अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की मुंबईतल्या सगळ्याच्या झोपडपट्टी पुनर्वसनच्या योजना आहेत, काही काही ठिकाणी त्या योजना मार्गी लागलेल्या आहेत, काही काही ठिकाणी सक्सेसफुल आहेत, काही काही ठिकाणी अजून प्रक्रियेत आहेत. ही प्रक्रिया जी चालू असते ती तिकडच्या स्थानिक लोकांच्याच परवानगीशिवाय पुढे काही होऊ शकत नाही. त्यांचा आवाज हा महत्त्वाचा आहे, हे बिल्डरांना देखील माहिती आहे, हे SRAच्या पूर्ण जी काही यंत्रणा आहे त्याला माहिती आहे आणि सरकारला माहिती आहे. पण आता कुठेतरी 10 वर्ष केंद्र सरकारची होत असताना आणि ती 10 वर्ष आपल्याला पाहिजे आहेत, हुकुमशाही प्रत्येक वर्षात वाढत गेलेली आहे, हे सगळं होत असताना मुंबईला कुठेतरी खोटं बोलायचं, भूलथापा मारायच्या आणि एक ही भीतीदायक योजना, ही एकदम भयानक योजना मुंबईत आणणं आणि ही मुंबईत म्हणजे इतर सर्व शहरांमध्ये पण आणणं, हे किती धोक्यात आहे की तुम्ही विचार करा. जे झोपडपट्टीत राहतात, जे स्लम सोसायटीजमध्ये राहतात, आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांचे रोजगार हे आजूबाजूलाच असतात, नोकऱ्या असतील, स्थानिक रोजगार असतील, स्थानिक काही उद्योग असतील, ह्या सगळ्यातून त्यांना खेचून बळजबरी घ्यायचं आणि मुंबईचे जे सॉल्ट पॅन लँड्स आहेत, मिठा घरं आहेत, तिथे नेऊन सोडायचं, हा प्लॅन भाजपच्या आज लोकांसमोर आलेला आहे. आपल्याला आठवत असेल, हेच ते मंत्री आहेत ज्यांच्याकडे सॉल्ट पॅन लँड होती जेव्हा आम्ही मुंबईसाठी, मुंबई मेट्रोसाठी कारशेड कांजूरमार्गला मागत होतो, तेव्हा 3, 6, 4 आणि 14 ह्या 4 कारशेड मुंबईचे 10,000 कोटी वाचून एका ठिकाणी झाले असते, महाराष्ट्राचे 10,000 कोटी वाचून एका ठिकाणी झाले असते, तेव्हा ह्यांच्याच खात्यांनी ते आमच्या प्रपोजलला विरोध केला होता, प्रस्तावाला विरोध केला होता, ते काम होऊ दिलं नाही, काम रखडवलं आणि आमचं सरकार पडल्यानंतर ते कारशेड पुन्हा आरेमध्ये आणली आणि आता कांजूरमार्गला कदाचित Line 6 डेपो जिथे आम्ही सांगितलं तिथेच बनवणार आहेत. म्हणजे नुसतं मिठागराचं जे काही होतं ते खोटं दाखवून मुंबईच्या विकासात मिठाचा खडा टाकायचा हे त्यांनी काम केलं होतं. आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी आम्ही तो जनता कर्फ्यू केंद्र सरकारचा लागला होता कोविडच्या काळात, पहिल्याच दिवशी उद्धवसाहेबांनी मुख्यमंत्री म्हणून रेल्वे मंत्र्यांना, जेव्हा हेच मंत्री होते, गोयल साहेबच मंत्री होते, त्यांना 4 की 5 वेळा फोन करून आम्ही सांगितलं होतं आज ट्रेन बंद करू नका, अनेक मजदूरांना आपल्या आपल्या गावोगावी जायचं आहे, तेव्हा त्यांनी नकार दिला होता आणि तेव्हा मला वाटतं मुंबईत काही 10-15 केसेस होत्या. आता जेव्हा 1 मेला हजारो केसेस देशभरात झाल्या तेव्हापर्यंत मजदूरांना चालायला लागलं, आपल्याला आठवत असेल त्यांचे काय हाल झाले होते, एकदम भयानक परिस्थिती होती आणि तेव्हा आम्ही इथे रेल्वेची तिकीटं विकत घेऊन दिली होती, त्यांना इथे आपण कॅम्प्स उभारून दिल्या होत्या, तरी देखील ह्यांनी 1 मेपर्यंत ते ट्रेन्स काही उघडले नव्हत्या. दुर्दैव असंच आहे की आपण गोयलसाहेब गेल्या काही महिन्यांमध्ये ठरवलं की चला मला मुंबईतून लढायचं आहे, खासदार बनायचं आहे, मुंबई उत्तर ही सगळ्यात तुम्हाला चांगली जागा वाटली तिथे तुम्ही लढायला गेलात, उमेदवार झालेला आहात, पण तो कॉलेजमधली एक घटना तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे. पण ही दुर्दैवी गोष्ट लोकांसमोर आली, कदाचित आपण स्पष्टीकरण द्याल, कदाचित आपण हा विषय मागे घ्याल, पण तुमच्या मनात जे आहे ते लोकांसमोर आलेलं आहे. अनेक वेळा भाजपकडून वचनं ह्या जनतेला आणि देशाच्या नागरिकांना दिली होती की 2022 पर्यंत सगळ्यांना आम्ही घरं देऊ, ते वचन पूर्ण झालेलं नाही आहे. मुंबईत तुम्ही अनेक वेळी आणि खास करून 2017 मुंबई महानगरपालिकेत देखील प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आपण फॉर्म वाटले होते की सगळ्यांना घरं मिळणार, मला आठवतं अनेक ठिकाणी हे फॉर्म माझ्या हाती पण आले होते त्यावेळी, ती अजून काही फॉर्मचं पुढे झालं नाही, कोणाला घरं मिळाली नाहीत. इन्सिटू डेव्हलपमेंट, जागच्या जागी तुम्हाला रिडेव्हलपमेंट जी व्हायला पाहिजे, जी SRAची योजना आहे ती, तसं तुम्ही जुहू एअरपोर्टला देखील सांगितलं होतं, आजूबाजूची सगळी जी झोपडपट्टीचा परिसर आहे तिथे सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला तिकडच्या तिकडे घरं देऊ. आज 6 की 7 वर्ष झाली आहे पण केंद्र सरकारने मान्यता काय त्यांना रिजेक्ट करून सांगितलं आहे की आम्ही तिथे घरं देऊ शकत नाही. आज मुंबईचं दुर्दैव हेच आहे की गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारकडून आणि गेल्या 10 वर्षामध्ये 8.5 वर्ष जी ह्या भाजपाची किंवा आता हे मिंदे सरकार आहे त्यांची आहेत, मुंबईला फक्त अपमान, कुठे ना कुठेतरी जो आपला एक आत्मविश्वास होता, एक आपलं एक प्राईड होतं की आपण आर्थिक चक्र आहोत, आर्थिक केंद्र आहोत या देशाचे, त्याला ठेच पोचलेली आहे आणि सगळं काही मुंबईकडून दुसऱ्या राज्यांमध्ये न्यायचं, स्वतःच्या आवडीच्या राज्यांमध्ये न्यायचं, पण मुंबईचा अपमान करत राहायचा, हे भीतीदायक आहे. आणि म्हणून हे उत्तर मुंबईचं जी त्यांनी या स्कीम सांगितली की आम्ही सगळ्यात झोपडपट्टीवासियांना तिथून काढू आणि सॉल्ट पॅनमध्ये नेऊ, मिठागरात नेऊ, 10वीचं पण तसंच आहे, जी योजना तिथे येत आहे ती पण त्यांनी तशीच सांगितली की 17 वर्ष अदानी समूहाला मला वाटतं त्यांनी दिलेली आहे की तिथे पण आम्ही तुम्हालाच घरं देऊ. म्हणजे हे सगळे सॉल्ट पॅन भाजपच्या मित्रांच्या घशात टाकायचे.
आणि इथे जे आमचे गरीब जनता राहते, वंचित जनता राहते, ते इलेक्टोरल बॉन्ड कदाचित विकत घेऊ शकत नाहीत म्हणून त्यांना बेघर करायचं. हे स्पष्ट झालेलं आहे की भाजपची नीती गरिबी हटाव नाही तर गरीब हटाव आहे, हे लोकांसमोर आलेलं आहे. मी त्याच्यावर आहे, त्याच्यावर अजून काही दोन तीन घोटाळे माझ्या हातात आलेले आहेत, पण आता मी बोलणार नाही, त्याच्यात पुढच्या आठवड्यात बोलू, कारण आज मला वाटतं ह्याच्यापेक्षा महत्वाचा विषय नाही आहे. मुंबईत लाखो जनता जी मेहनत करते, जे मजदूर असतील, जे अनेक वेळा काम करत असतात, विकसित भारत हे जे काही पोर्ट्रेयल चाललेलं आहे त्या विकासामध्ये ह्यांचा सगळ्यात मोठा हात आहे. ही लोक दिवस रात्र न बघता काम करत असतात, मेहनत करत असतात. आणि तुमचं स्वप्न जर असेल की जिंकून आल्यानंतर, मुंबई जिंकल्यानंतर, देश जिंकल्यानंतर आम्ही या सगळ्या झोपडपट्टीवासियांना इथून काढू आणि मिठागरांमध्ये सोडून देऊ, कॅम्प्स बनवू त्यांचे, ही जी काही हुकुमशाही ती आम्ही मुंबईत चालू देणार नाही, महाराष्ट्रात चालू देणार नाही. पियुष गोयल जी ने ये तय किया है कि मुंबई उत्तर से वो चुनाव लड़ने वाले हैं. जब उन्होंने तय किया तो आपको पता ही होगा कि पिछले हफ्ते में एक कॉलेज की कंट्रोवर्सी हुई थी, उसी के बाद आज एक इंटरव्यू में छपा गया जो उनके स्टेटमेंट्स है. उन्होंने कहा है कि जो मुंबई में सारे जो झोपड़पट्टीवासी है उनको वहां से निकाल के, अपने घरों से निकाल के, बेघर करके सॉल्ट पैन लैंड में लेके जाके उनको वहां कुछ घर या कैंप बना के देंगे. मुंबई को हम स्लम फ्री बनाएंगे. ये जो स्लम फ्री का सपना है मुंबई में काफी सालों से अगर आप देखें तो चलता आया है, क्योंकि SRA जो योजना है कई जगह उसकी सक्सेस है, कई जगह अभी भी प्रयास जारी है. जब हमारी सरकार थी, महाविकास आघाड़ी की सरकार थी, हमारे पास जब सरकार की जो सारी यंत्रणा होती है वो हमारे हाथों में थी. आपने देखा होगा कि वर्ली में BDD चौल हो, जो वहां 10,000 लोग हमारे वर्ली में है, 2,500 लोग नाम जोशी मार्ग में है, 2,500 लोग वडाला में है, सभी को घर मिलने वाले हैं और बिल्डिंग्स तो अभी 40 फ्लोर्स तक पहुंच चुकी है. यानी विकास हो सकता है, लेकिन विकास के दौरान किसी को बेघर करना, इसे हमारा विरोध है. और खास करके जो गरीब जनता है उसकी आवाज न सुनना, ये भी काफी डरावनी बात है. ये तो हुकुमशाही हुई. बिल्कुल यही मंत्री है जिन्होंने कोविड के दौरान, आपको याद होगा, हमने महाविकास आघाड़ी की सरकार थी, हमने जनता कर्फ्यू के दिन मांगा था कि आप ट्रेन खोल दो, यहाँ केसेस इतने नहीं है, जो मजदूर है उनको गांव जाने हैं. एक बात होती है कि हमें घर जाके सेफ लगता है, सुरक्षित लगता है, तो सभी को घर जाना था, लेकिन तभी इनकार किया. और 1 मई को जब ट्रेन खुली तब तक काफी सारे मजदूर चल के जा रहे थे. ऐसी ही बात इनके मन में अभी है, गरीब विरोधी बात है. जो हमारी स्लम्स है उसको इन सीटू रीडेवलपमेंट, यानी जहां है वहां घर देने के बदले, वहां घर देने की सेवा, इनको घर देना है, वो सॉल्ट पैन में देना है. यानी सॉल्ट पैन भी डिस्ट्रॉय कर देंगे और मुंबई में जो काम करते हैं, जो हर दिन मेहनत करते हैं, उनको भी बेघर कर देंगे. ये कैसी नीति है? चुनाव में ये मुद्दा बने क्योंकि लाखों लोग स्लम्स में रहते हैं. बिल्कुल, और देश भर से यहाँ लोग आते हैं, काम करते हैं, मेहनत करते हैं. काफी सारे अगर आप देखें तो ये लोग जो होते हैं माइग्रेंट्स भी होते हैं, एक स्टेट से दूसरी स्टेट चले जाते हैं, लेकिन ये मेहनत करते हैं. कोई अपना घर, अपना गांव खुशी से नहीं छोड़ता. आज अगर आप देखें तो देश में महंगाई बढ़ती जा रही है, बेरोजगारी बढ़ती जा रही है. परसों ही एक रिपोर्ट आया है कि अनएम्प्लॉयमेंट रिकॉर्ड हाई पे है, और ऐसे वक्त पे इनको मुंबई में बेघर करना, इनके सपनों को छीनना, ये कोई अच्छी बात नहीं. मुझे लगता है ये कॉन्स्पिरेसी नहीं है, इनकी दिल की बात लोगों के सामने आई है. सूट बूट की सरकार है, पहले कहते थे हम गरीबों की सरकार है, लेकिन सूट बूट की सरकार है, ये अभी तो लोगों के सामने आया है. शायद ये सारे जो लोग हैं जो हमारे स्लम्स में रहते हैं, उन्होंने BJP के इलेक्टोरल बॉन्ड्स नहीं खरीदे, इसलिए इनको बेघर कर रहे हैं. धारावी के मुद्दे पे आपने कहा था कि वहां की जमीन बिल्डरों को बेचना चाहते हैं. बिल्कुल, धारावी की भी यही बात है कि 17 साल उन्होंने सॉल्ट पैंस की डेवलपमेंट के लिए दी है, ट्रांजिट के लिए. यानी सॉल्ट पैंस जो हमारे अभी तक नो डेवलपमेंट जोन थे, उसे भी छीन लो, और मुंबई की जो रियल एस्टेट है उसे भी छीन लो, फिर अपने दोस्तों के हाथों में दे दो. मुझे लगता है कि ये लोगों ने अभी जानना जरूरी है कि गोयल साहब माफी मांगे, भाजपा ये जो स्टेटमेंट है वो पीछे ले, खारिज कर दे, ये सारी बातें हो सकती है, लेकिन उनके मन में यही है, यही खोट है, और उनको गरीबों की आवाज दबानी है. इसलिए अगर आपने देखा होगा कि राहुल नार्वेकर जी के हाथों से उन्होंने कॉन्स्टिट्यूशन का भी अपमान किया, इसलिए उनकी एक जो प्रत्याशी है उन्होंने कहा है कि हमारे 400 सीट आने पर हम संविधान बदल देंगे,
और इसीलिए यही चल रहा है। तो संविधान में इनको जो आवाज मिलती है, जो आवाज इनकी है, गरीबों की आवाज है, वो दबाना चाहते हैं। नक्कीच, पण आपण पाहताय पूर्ण पक्ष त्यांच्या सोबत आहे आणि मुंबई देखील त्यांच्या सोबत आहे। पण जसं मी सांगितलं ना की आज आम्ही सगळे का लढतोय, मग अमोल किर्तीकर असतील, अरविंद सावंतजी असतील, अनिल देसाईजी असतील, संजय दीना पाटीलजी असतील, सगळेच आम्ही का लढतोय आणि आम्ही शिवसैनिक म्हणून का लढतोय, आमच्या महाराष्ट्रासाठी लढतोय। कारण हे असे लोक जर मुंबईमध्ये असं काय होणार हे सांगायला लागले, आता आपल्याला आठवत असेल काल पण मला वाटतं खूप वेळा सांगितलं गेलं की आम्ही आता एलिव्हेटेड रेल्वे बनवू आणि अंडरग्राऊंड हे बनवू तमुक बनवू, मग 10 वर्ष का केलं असं? कदाचित हा पण प्लॅन असू शकतो की तुम्ही इकडे जो काही मजदूर वर्ग येतो काम करायला आणि मेहनत करायला, त्याला डिस्टर्ब करून सगळा पाठवाल गुजरातला, म्हणजे इकडे इंडस्ट्री बंद होईल आणि तुमच्या जे आवडती राज्य आहेत तिथे तुम्हाला जे काय ते चालू राहील। मूळ गोष्ट हीच आहे की मुंबईसाठी काय व्हायला पाहिजे हे मुंबईकर ठरवतील, मुंबई आणि महाराष्ट्र कशी चालेल हे मुंबईकर ठरवतील, दिल्ली नाही। आणि अशी जर स्वप्न व्हायला लागली की आम्ही आता इथून ही झोपडपट्टी सगळी इथून हलवून सॉल्ट पॅनमध्ये टाकू, असं चालणार नाही। त्याच्यावर आम्ही बोलणार आहोत, पण जसं मी सांगितलं आज मुंबईच्या या लाखो आवाजांचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे। बिलकुल, ये मुद्दा तो देश का मुद्दा आहे, क्योंकि देश भर से लोग आते हैं मुंबई में। तुम्ही ट्वीट मध्ये असं देखील म्हटलंय की बिल्डर लॉबी पासून आम्ही या जमिनीचं संरक्षण करू, पण संरक्षण कसं केलं जाणार? कारण की 10वीचा मोर्चा काढल्यानंतर देखील 10वीचं सर्वेक्षण जे आहे ते अजून देखील संरक्षण ह्याच दृष्टिकोनातून होणार। आपण पाहाल की ह्या निवडणुकीत केंद्र सरकारचं परिवर्तन होणार, मुंबईचं जे वातावरण आहे महाराष्ट्राचं जे वातावरण आहे, म्हणूनच कदाचित एवढे फेजेस दिलेत। आपण पण सर्वे घेतात, आपल्याला पण जनता काय बोलते माहिती आहे, आपल्या पण चॅनलमधून सगळे जे बोलतात जे पोल्स येत आहेत आपल्याला माहिती की परिवर्तन होणार आहे, निश्चित होणार आहे। आणि जर परिवर्तन होणार नसतं तर एवढे पक्ष फोडायची गरज नसते, एवढे लोक फोडायची गरज नसते, भाजप स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या बळावर जिंकलं असतं। मला वाटतं एक भाजपचे वरिष्ठ नेते आहेत राम नाईक साहेब, त्यांनी लिहिले की जे आता काल प्रवेश घेतलाय त्यांना दाऊदनी मदत केली, तर दाऊदचे 3-4 मित्र गेलेत भाजपमध्ये, विचारा त्यांना। अजून त्यांच्याकडून अनेक उमेदवार घोषित केलेले नाहीत, आणि म्हणून हेच आहे जनतेला देखील माहिती आहे की स्पष्ट चित्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष दाखवत आहे, महाविकास आघाडी दाखवत आहे। आणि जसं मी सांगितलं ना की उमेदवार हे सगळे विषय आहेत, हे आम्ही अधिकृत उमेदवार देत असतो, पण आज हा विषय हा सगळ्यात महत्वाचा आहे। मी माझ्या महाराष्ट्रासाठी लढत आहे, इन अ इंटरव्ह्यू टू अ मेजर न्यूज पेपर येस्टरडे ऑनरेबल पियुष गोयलजी हॅज मेन्शन दॅट ही वॉन्ट्स टू मेक मुंबई स्लम फ्री, and the way he wants to make Mumbai slum free is by shifting or forcefully shifting all of these slums to salt pan lands of Mumbai. Now there are 3-4 aspects to this. One, you cannot forcefully shift anyone in this country. The most important thing being they have to be heard, they have a voice. A lot of SR slum rehabilitation processes are going on across Mumbai and across the country, but largely in Maharashtra. If you see, the SRA in Mumbai is actively working on giving them homes that they really deserve. Now the most important part is when Mr. Goyal believes that they should be all forced out and sent to salt pan lands, the problem here is salt pan lands today are environmentally sensitive and till now there have been no development zones. Giving a false reason of a salt pan land, his ministry had blocked our proposal to move the metro car shed from RA to Kanjurmarg. There is no salt pan there, and yet he wanted to move it to that move it from that particular land claiming it's salt pan back to RA. Now, Mumbai and Maharashtra would have saved 10,000 crores had we moved our car shed to that Kanjurmarg land. 4 metro car sheds would have come in one place. Yet, the ego of the BJP came in the way, believing that Maharashtra is making progress, they wanted to stop our progress, they are anti-Maharashtra, and they stopped that, brought it back to RA. Today, when he wants to force the slum dwellers from all across Mumbai to go to salt pan lands, this is unjust and this is dictatorship. Because a lot of these slum dwellers come here to work day and night. They have local jobs, local employment, local businesses. And the same is the case with Dharavi. They want to force them out from Dharavi to go to salt pan lands for the next 15 or 17 years. This is what we are against, and this is what we will stop.
ऑल ऑफ अस वॉन्ट डेव्हलपमेंट, ऑल ऑफ अस वॉन्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट, अँड ऑल ऑफ अस वॉन्ट डिग्निटी टू लाईफ विदाउट बिंग फोर्स्ड बाय डिक्टेटर टू मूव्ह अवे. इट इज अ मेजर इश्यू, इट इज अ मेजर इश्यू. दिस इज अ कोर इश्यू फॉर अ लॉट ऑफ मुंबईकर्स, अँड आय बिलीव दॅट मुंबईकर्स विल वोट ऑन दिस इश्यू. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.